सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त विजय कोराटे, उपायुक्त मच्छिंद्र गोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील प्लास्टिक बंदीबाबत मोहीम तीव्र करण्यात आली असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रतिबंधित प्लास्टिक बंद मोहीम राबवण्यात आली आहे. जवळपास 10 ते 12 आस्थापनांची झडती घेऊन 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. 15,000 रुपयांची दंडात्मक कारवाई देखील यावेळी करण्यात आली आहे. या कारवाईत सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजय कोराटे, उपायुक्त मच्छिंद्र गोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक केदारनाथ गोटे, आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, संग्राम पाटील आदींची उपस्थिती होती.